आपण पाहतो ही कोकणातील दृश्य आहेत. रत्नागिरीतील आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आहेत. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच ACB गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यांच्यावर, त्यांच्या पत्नीवर, मुलाविरोधात गुन्हे दाखल आहेत आणि काही तासांपासून ACBच्या पथकाकडून चौकशी सुरू आहे. राजन साळवींना अटक होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केलेली आहे. मात्र काही वेळापूर्वीच आमदार राजन साळवींनी शिंदे गटात येण्यासाठी ACBच्या कारवाई करून असा दबाव तंत्राचा वापर केला जातोय. मात्र आपण शिंदे गटात जाणार नाही, ठाकरेंची साथ सोडणार नाही असा निर्धार काही वेळापूर्वी आमदार राजन साळवींनी व्यक्त केला. नऊ तासांपासून साळवींच्या घरी ACBच्या पथकाकडून चौकशी सुरू आहे. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याचा आरोप त्यांच्या विरोधात आहे. मात्र काही वेळापूर्वीच राजन साळवींनी स्पष्ट केलं की शिंदे गटात जाण्यासाठी हा यंत्रणांकडून असा दबाव आहे. मात्र आपण शिंदे गटात जाणार नाही, ठाकरेंची साथ सोडणार नाही असं देखील निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे. मी दोषी नाही, त्यामुळे मी सामोर जाणार चौकशीला. मी कुठेही अटक पुरवण्यासाठी अर्ज करणार नाही. मला घेऊन जाऊ दे, अटक करू दे, कोर्टासमोर सादर करू दे. न्याय देवती मला विश्वास आहे, न्याय देवता मला निश्चितपणे जामीनावरती सोडेल. पत्नीवरती आणि माझ्या मोठ्या मुलावरती गुन्हा दाखल केला ही अक्षरशः खेदाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे आणि निश्चितपणे भविष्यामध्ये याचे परिणाम ह्या सरकारला भोगावेच लागतील हे माझं मत या ठिकाणी आहे. हो, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सतत माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहे आणि हे जेव्हा समजल्यानंतर तातडीने मला शिवसेना पक्षाने उद्धव साहेबांचा मोबाईलद्वारे मला फोन आला आणि विचारपूस केली आणि बोले राजन तुझ्या पाठीची संपूर्ण शिवसेना संपूर्ण महाराष्ट्र आहे हे त्याने मला सांगितल्याचा मला अभिमान निश्चितपणे या ठिकाणी आहे. बघा नेमकं काय प्रकरण आहे. राजन साळवींच्या रत्नागिरीतील घरी ACBकडून झाडाझडती सुरू आहे. साळवींकडे उत्पन्नापेक्षा 118% जास्त संपत्ती आहे आणि त्यावरूनच हा ACBनं गुन्हा दाखल केला आहे. ऑक्टोबर 2009 ते डिसेंबर 2022 दरम्यान साळवींच्या संपत्तीत अचानक वाढ झाली अशी तक्रार आहे. आरोपी म्हणून राजन साळवी, त्यांच्या पत्नी अनुजा साळवी आणि मुलगा शुभम साळवी यांची नावं आहे, त्यांच्याविरोधात तक्रार दाखल आहे. समाधानकारक खुलासा करू न शकल्यानं राजन साळवी यांच्या विरोधात ACBनं गुन्हा दाखल केला आणि चौकशी सुरू केली. तर आपल्या पत्नी आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल झाला ही खेदाची बाब असल्याचं साळवींनी सांगितलेलं आहे आणि आपल्याला उद्धव ठाकरेंनी फोन करून धीर दिलेला आहे. आपण ठाकरेंची साथ सोडणार नाही, शिंदे गटात जाणार नाही हे देखील साळवींनी बोलून दाखवलं आहे.